तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमचं सर्वांचं आमच्या विद्युस फूड सेंटरमध्ये। आपली जी आजची रेसिपी जी करत आहोत, आपली आजची रेसिपी आहे भरल्या चिंबोरी आपण करत आहोत। तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी मी चिंबोरी आपलं जे खेकडे आहे त्या ठिकाणी घेतले आहे, आणि स्पेशली हे खेकडे आपण इम्पोर्ट केले आहे गावावरून। ते गावावरून खेकडे आलेला गावते बोलू शकते तुम्ही आलेले आहेत खेकडे। तर आपण ह्या ठिकाणी आपली जी खेकडे आपण साफ करून घेणार आहोत, तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली आपले खेकडे कसे साफ करायचे। बहुतेक लोकांना माहिती नसतं खेकडे कसे क्लीन करायचे असतात, तर आपली ही पद्धत आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी, या ठिकाणी माझी मम्मी आहे, माझी आई ती करून दाखवते। तर आपण जे खालचं आवरण ते काढून घेतो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर आपण हे काढून घेतलेलं खोलून घेतलेलं आहे, आता आपण क्लीन करून घेणार आहोत। तसं काहीचा भाग येतो आपण काढून घेतो व्हाईट्सवाला साईडला। तेवढंच काढून घ्यायचं फक्त, आणि वॉश करून घेतो साईडला। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण हे वॉश करून घेतो, कॉर्नर म्हणजे काढून घेतला, तो धुवून घेतो आपण। त्याची बॅक आपण बघू शकतो, माझा खालचा भाग काढून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपली क्लीन होते, तेवढीच पद्धत आहे का क्लीन करायची। तर आपण साईडला ठेवलं ताटामध्ये, या ठिकाणी आपलं जे नांगे आहेत ते पण काढून घेतले, आणि जे पाय आहेत ते पण आपण वेगळे करून घेतलेले आहेत। तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता आपला जो पिवळा भाग आपण तो काढून घेतो एका साईडला एका प्लेटमध्ये। आणि हे आपण काय आता यूज करणार, टाकून देणार वरचा यूज करणार, भरल्या खेकडी बनवायचे। आतला भाग काढून टाकायचा आहे। ओके, हे आतला भाग आहे ना, तो पूर्ण काढून घ्यायचा, त्याच्यात आपल्याला आपलं जे मिश्रण ते भरून घ्यायचं, मसाले। ओके, तर काय अशा प्रकारे आपण बघू शकतो करून घेतोय। तर सेम प्रकारे बाकीचे पण करून घेऊया, तोपर्यंत सेम पद्धत आहे। तर बाकीच्या ज्या आहेत पण त्या क्लीन करून घेऊया, आणि डायरेक्ट आपण शेवटी भेटूया हे सर्व क्लीन झाल्यावरती। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली जी खेकडी आपली क्लीन करून झालेली आहे ऑलमोस्ट। तुम्ही बघू शकता हा आपला वेस्टेज, आपला जो कचरा आहे तो पण काढून घेतलेला आहे साईडला। हे आपलं आवरण आणि याच्यातला आतला भाग घ्या, तर बेसिकली हा पौष्टिक भाग आपण काढून घेतलेला। एक्झॅक्टली मला माहीत त्याला काय बोलतात, पण बल्क कसं बोलू शकतो आपण याच्यातला, तो आपण या साईडला काढून घेतलेला आहे। आणि बाकीचा आपला भाग या ठिकाणी तुम्ही बघू शकता खालचा, आणि आपल्या लांग्याने आपले पाय आहेत। तर हे आपले सर्व झालेले असं क्लीन करून, तर आता आपली जी रेसिपी आहे भरली खेकडे पण या ठिकाणी करणार आहोत। आता आपली रेसिपी आपण सुरुवात करूया, एक्झॅक्टली आपली रेसिपी कशी आहे ते बघूया। तर मगाशी आपण आपली जी खेकडी आपण क्लीन करून घेतली, आपण साफ करून घेतली, आता या ठिकाणी आपले जे मसाले आपण त्या ठिकाणी रेडी करून घेतोय। त्या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, चणा डाळ भाजून घेतलेली, तांदूळ भाजून घेतलेली, बाजरी भाजून घेतलेली। आपण गावच्या पद्धतीने भरल्या खेकडी बनवणार आहोत। ओके, म्हणून आपली जी पद्धत आहे ती गावरान पद्धत आपण युज करतोय या ठिकाणी फुल गावठी स्टाईल मध्ये। आणि या साईडला सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे, कांदा भाजून घेतलेला आहे, लसूण आहे, दालचिनी, मसाला विलायची, लवंग आणि खसखस हे सर्व भाजून घेतले। आपण सर्व भाजून घेतलेलं आहे या ठिकाणी। या ठिकाणी आपले मसाले आहेत तुम्ही बघू शकता, हळद, धणा पावडर, गरम मसाला, मग लाल तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर। तर हे सर्व आपले मसाले आपण ज्या ठिकाणी बनवून घेतोय, ते आपला जो मसाला बनवून घेतो हा यांच्या स्टाईलमध्ये, आपल्या जे आपल्या स्टाईलमध्ये आपण बनवतोय गावरान पद्धतीने, त्या ठिकाणी ही पद्धत आपण यूज करणार आहोत। आणि आपला रेग्युलर मसाला मी आम्ही जो यूज करतो कालवण्यासाठी, तो बेसिक ठिकाणी बनवून घेतोय। आणि आपले जे उच्च मसाले आहेत त्या ठिकाणी घेतलेले आहेत, तर हे आपले सर्व मसाले आहेत। आता आपली आपण रेसिपी सुरुवात करूया बनवण्यासाठी। आता आपण या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, आणि आपण डाळ घेतलेली आहे, चणा डाळ जी भाजून घेतली, तांदूळ घेतलेले आहेत भाजून घेतलेले, आणि बाजरी घेतलेले आहे। तर आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत, बरोबर? हो, हां। तर आपण मिक्सरला फिरून घेऊयात आहे। तर या ठिकाणी आपला मसाला रेडी झाला आहे, तुम्ही बघू शकता। पण मिक्सरला तो फिरून घेतला आहे, जे मगाशी आपण घेतलं डाळ, तांदूळ आणि बाजरी, ते पण या ठिकाणी फिरून घेतलेलं आहे। आपण या ठिकाणी जाडसरच ठेवलं आहे ते मिक्सरला फिरून। तर हे आपला एक मसाला झालेला आहे या ठिकाणी। आता आपल्या ठिकाणी जो सेकंड मसाला आपण रेडी करून घेऊया, तो पण मिक्सरला फिरून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा मसाला आपला झालेला आहे बनवून। तर आपण मिक्सरला फिरून घेतलेला आहे, पेस्ट बनवून घेतली आहे, आपण थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, तर आपली पेस्ट झाली या ठिकाणी। तर आपले दोन मसाले या ठिकाणी रेडी आहेत, हा आपला सुका मसाला आणि आपला लिक्विड फॉर्ममध्ये आपला मसाला तो झालेला आहे। तर आपले ऑलमोस्ट या ठिकाणी झालेलं आहे। आता मग या ठिकाणी आपला सुका मसाला घेतलेला आहे, या ठिकाणी हळद घेतलेली आहे एक लहान चम्मच, धणे पावडर घेतलेली आहे एक मोठा चम्मच, हा आपला गरम मसाला घेतलेला आहे एक चम्मच, लाल तिखट मसाला घेतलेला आहे आपण या ठिकाणी एक चम्मच, काश्मीरी मसाला या ठिकाणी एक चम्मच। आणि मगाशी आपण जी पेस्ट बनवून घेतली ना आपण खोबऱ्याची आणि कांद्याची, त्या ठिकाणी पण ॲड केलेली आहे 3 ते 4 चम्मच।
या ठिकाणी मीठ घेतले चवीनुसार थोडंसं ऐड केलेलं आहे आणि या ठिकाणी तेल घेतलेलं आहे एक लहान चमचा असं प्रमाणामध्ये। तर आपला मसाला रेडी होतो या ठिकाणी लपून चिंबोरीमध्ये आपण भरून घेणार आहोत। तर हा आपला मसाला आहे। तुला ही पद्धत कोणी शिकवली बनवायला? आईने। तुझ्या आईला शिकवली ही पद्धत? हो। तर खूपच वेगळी पद्धत आहे। तर बेसिकली मी जे रेसिपी बघतो चिंबोरी बनवण्याच्या तर खूप वेगळ्या असतात आणि ही पण खूप वेगळी आहे। तर सिम्पल अशी रेसिपी बघायला गेलं तर नक्कीच त्याला जास्त काय आपण केलं नाही आहे। तर आपलं चांगले मिक्स करून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे। तर आपण हे आता भरणार आहोत चिंबोरीमध्ये। हो। चला तर आपण रेसिपी बघूया। आपल्या ठिकाणी मसाला रेडी झालेला आहे आणि साईडला आपण चिंबोरी घेतलेली आहे। तर पण स्टफिंग करून घेतो तुम्ही बघू शकता आहे। आपण असं भरून घेतो या ठिकाणी। तर ही आपली रेसिपी आहे भरले खेकडी भरले चिंबोरी बोलतो आपण। तर मोस्टली रेसिपी गावाला केली जाते इथं पण करतात पण इथं मोस्टली कोण करायला मागत नाही। इथं सगळेजण कालू आणि आपलं जे असतं ना खेकड्यांचं ते मोस्टली ट्राय करतात पण ही एक युनिक रेसिपी आहे। तर पण अशा ठिकाणी पॅक करून घेतो तुम्ही बघू शकता आहे। तर आता निघणार नाही का हे? मग नाही तर पुन्हा हे पॅक झालेलं आहे। हो। तर अशा प्रकारे आपण हे बनवून घेतलेलं आहे आपली चिंबोरी भरली खेकडी। तर सेम प्रकारे बाकीचे मी बनवून घेणार आहोत। बाकीचे पण चार पाच आहेत तर आपण त्यात भरून घेऊया स्टफिंग करून। तर मित्रांनो तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता आपल्या चिंबोरी या ठिकाणी ऑलमोस्ट भरून झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता आपण याला स्टफिंग करून घेतलेलं आपल्या मसाला या ठिकाणी पण ॲज अ सेफर साईड म्हणजे आपल्या सेफ्टीसाठी या ठिकाणी आपण याला बांधून घेणार आहोत। तर बांधण्यासाठी तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी धागा घेतलेला आणि आपण याला अशा प्रकारे बांधून घेतो आहे जसं आपण याला पेळ भरून घेतो आहे बघू शकता आहे। तर ही आपली पद्धत आहे बांधून घेतलेली आहे आपण। तर बाकीच्या सेम प्रकारे बघून बांधून घेणार आहोत या ठिकाणी सर्व। तर आपण हे का करतो आहे बांधून का घेतो याला आपण? हे सुटू नाही म्हणजे हे उकळू नाही म्हणून। ओके ते निघून नाही पण आपला आवरण बरोबर। तर आपण सेपर साईड म्हणून बांधून घेतलेलं आपण याला जेव्हा याला आपण कुक करू म्हणजे शिजवू ते पूर्ण खुलू नये। तर काय अशा प्रकारे आपण टेक्निक लावून घेतलेलं आहे याच्या। तर या ठिकाणी आपली चिंबोरी ऑलमोस्ट झालेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी साईडला बघू शकता त्या ठिकाणी एक भांडं ठेवलं आहे। तर आपली जी चिंबोरी आपण भरली खेकडे आपण स्टीम करणार आहोत म्हणजे स्टीम फ्राय पण करणार आहोत वाफेवर पण करणार आहोत त्या ठिकाणी। तर आपण ते बघू शकतो आपण कशाप्रकारे करणार आहोत। तर आपण हे प्रीहीट करून घेतलं आहे येस आपलं भांडं। हा आपण भांडं प्रीहीट करून घेतलेलं या ठिकाणी आणि चिंबोरी पण या ठिकाणी बघतो ही आपण डायरेक्ट याच्यावर ठेवतोय। पण तुमच्याकडे असं कोणतं भांडं नसेल तर तुम्ही आपलं दुसरं भांडं पण घेऊ शकता आपली कढई आहे त्यात घेऊ शकता की आपलं पातेलं आहे त्यात तुम्ही घेऊ शकता। तर आपल्याला फक्त स्टीम करून घ्यायचं आहे याच्यावर थोडं तेल सोडायचं ओके। आता मला ठिकाणी तेल घेतलेल्या वरून थोडंसं तर तेल आपण का टाकतोय पूर्ण व्यवस्थित ओके मग परफेक्टली झालं पाहिजे आपल्याला ते एक फिलिंग आली पाहिजे आपण फ्राय केल्याची। ओके आपण या ठिकाणी तेल घातलेलं आहे एक एक चम्मच सर्वांवरती तर आपण झाकून ठेवणार आपलं किती वेळ ठेवायचं आहे पूर्ण 15 ते 20 मिनटं लो फ्लेमवरती। ओके आपण 15 ते 20 मिनटं आपण ठेवणार आहोत। आपण नंतर बघायचं कशी आली आपली रेसिपी चिंबोरीची भरली चिंबोरी। आता आपण चेक करून घेऊया बघूया चिंबोरी झाली की नाही। झालेली आहे चिंबोरी पूर्णपणे तर आपली पूर्ण चिंबोरी झालेली आहे परफेक्टली झालेली आहे तुम्ही बघू शकता। आपण ज्याला धागा बांधून घेतला तर आपल्याला फायदा झालेला आहे। आता आपली चिंबोरी फुल्ली असेल तर आपलं जे आवरण ते निघालं असतं आपलं मिश्रण सगळं बाहेर निघालं असतं। तर आपण ह्या ठिकाणी काळजी तुम्ही पण नक्कीच घ्या आपली चिंबोरी बांधून ठेवा धाग्याच्या सहाय्याने। आता आपल्याला काय करूया का सगळी प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व करण्यासाठी। तर आता आपण काढून घेऊया का प्लेटमध्ये। आता आपण ह्याला चेक करतो आपली चिंबोरी कशी झाली आहे ते। तर काय अशा प्रकारे आपली ही रेसिपी होती भरली खेकडी किंवा भरली चिंबोरी तुम्ही बोलू शकता। तर नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असेलच तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी। तर भेटू पुढच्या व्हिडिओ नवीन काही रेसिपीज बरोबर तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद।